नमस्कार मंडळी. राघवने सिंधूला भेटण्यासाठी बोलवलेलं असतं आणि भेटून तो सिंधूला सांगतो की सिंधू, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि उरलेलं सगळं आयुष्य मला फक्त तुझ्यासोबत घालवायचंय. तो सिंधूला सांगत असतो की सिंधू, मी राणीला डिवोर्स देऊन मला तुझ्यासोबत पुन्हा लग्न करायचंय आणि आपल्या मुलांसोबत मला पूर्ण आयुष्य सुखाचं घालवायचंय. परंतु त्याचवेळी DIG सरांचा फोन येतो. चव्हाणांच्या गाडीवर आतंकवादींचा हल्ला झालेला असतो, त्यामुळे राघव सिंधूला काहीही सांगत नाही आणि तो सिंधूला घरी जायला सांगतो. सिंधू आता घरी आलेली असते. राघव हा मिशनवर गेलेला असतो आणि TV वर बातम्या सुरू असतात. राघव ज्या मिशनसाठी गेलेला असतो त्याच बातम्या आता TV वर चालू असतात आणि त्यामुळे घरातले सर्वजण राघवसाठी खूपच चिंतित असतात. सिंधू विचार करत असते की राघवला त्या दिवशी मला भरपूर काही सांगायचं होतं, परंतु आमचं बोलणं अपूर्णच राहिलं आणि राघवला मिशनवर जावं लागलं आणि मला आता खूप भीती वाटते. राघव ठीक तर असतील ना? मी राघवला साधं ऑल द बेस्ट सुद्धा केलं नाही. त्यामुळे सिंधू आता स्वतः मिशनवर जाण्याचा निर्णय घेते आणि सोबतच डॉक्टर सत्याला सुद्धा ती सोबत घेते, कारण तिथे जेवढे जखमी झालेले पोलीस वगैरे असतील त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठी तिने डॉक्टर सत्याला सुद्धा सोबत घेतलेलं असतं. सिंधू रत्नाकरला देखील सांगते की राघवच्या पाठोपाठ ती देखील आता मिशनवर जातीये. रुक्मिणीच्या मात्र जीवात जीव येतो. रुक्मिणीला आनंद झालेला असतो या गोष्टीचा की तिला माहीत असतं की सिंधू जर राघव सोबत असेल तर राघवला काहीही होऊ शकत नाही. राघव एक एक करून आता त्या गुंडांना मारायला सुरुवात करतो. त्याचवेळी एक गुंडा आता राघवच्या छातीमध्ये गोळी घालतो. राघव आता जमिनीवर कोसळलेला असतो तर सिंधू आता अॅम्ब्युलन्स मधून मिशनवर येत असते आणि अॅम्ब्युलन्स आता मध्येच बंद पडलेली असते, त्यामुळे सिंधूला प्रचंड मोठा टेन्शन आलेलं असतं. आणि त्यामध्ये सिंधूला ही गोष्ट समजते की मिशनमध्ये राघवच्या छातीवर गोळी झाडली गेलीय. सिंधूला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि सिंधू आता कसलाही विचार करत नाही. भरदार वेगाने आता ती मिशनकडे जायला निघते. बाकी सर्वजण सिंधूला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु सिंधू आता कोणाचंच ऐकत नाही. सिंधू आता अगदी वाऱ्याच्या वेगाने राघवला वाचवण्यासाठी निघालेली असते. राघव आता त्या ठिकाणावर आलेली असते जिथे राघव हा खाली पडलेला असतो आणि राघवला अशा अवस्थेत बघून सिंधूच्या पायाखालची जमीन सरकते. राघव जरी खाली पडलेला असतो तरी सुद्धा त्याच्या शरीरामध्ये प्राण असतात आणि तरी सुद्धा तो गुंडांशी दोन हात करत असतो. जेव्हा सिंधू राघवला बघते तेव्हा राघवची ती अवस्था बघून सिंधूच आता खाली कोसळते. तर राघव आता उठतो. सिंधूला सावरतच गुंडांशी देखील तो दोन हात करत असतो. सिंधूच्या पायातून खूपच रक्त येत असतं. काही वेळानंतर सिंधू शुद्धीवर देखील येते आणि शुद्ध आल्यावर जेव्हा ती राघवला समोर बघते तेव्हा राघवला ती घट्ट मिठी मारते आणि ती राघवला विचारते की राघव, तुम्ही ठीक तर आहात ना? आणि मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. राघव सिंधूला सांगत असतो की सिंधू, अगं मला काहीच झालं नव्हतं, मी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं. सिंधू राघवला दोन तीन फटके मारते आणि म्हणते की मी किती घाबरले होते, तुम्हाला जर काही झालं असतं तर. राघव आता फार प्रेमाने सिंधूकडे बघत असतो आणि सिंधूच्या पायाला जे लागलेलं असतं त्याला स्वतःच्या हाताने आता तो मलमपट्टी करतो. त्यानंतर राघव आता प्रेमाने सिंधूचा हात हातात घेतो आणि सिंधूला म्हणतो की जी गोष्ट अपूर्ण राहिली होती ना ती गोष्ट मला करायची. त्याचवेळी राघवला राणीचा कॉल येतो. राणीचा कॉल आल्यावर राणीचा कॉल तो कट करायला जातो, परंतु चुकून राणीचा कॉल हा उचलला गेलेला असतो आणि राघवला असं वाटतं की त्याने तो कट केलाय आणि राघव आता फोन खिशामध्ये ठेवून देतो. राणीला आता राघव आणि सिंधू मधलं सगळं बोलणं ऐकायला येत असतं. राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू, खरं तर मी तुला काल यासाठीच बोलवलं होतं कारण मला तुला मनातलं माझ्या सगळं काही सांगायचं होतं. सिंधू, माझे सगळे गैरसमज मिटलेत, मला आता माझ्या सगळ्या चुकाही समजल्यात आणि आज ज्या जीवाच्या आकांताने तू माझ्याकडे धावत आलीस, मला घट्ट मिठी मारलीस, त्याने तर मला अजूनच बळ आलंय आणि माझं मन मला जे काही सांगत होतं ते खरं होतं यावर आता माझा विश्वास बसलाय. मला माहिती आहे की तुला अजूनही माझी काळजी वाटते, तुझ्या मनात अजूनही माझ्याबद्दल प्रेम आहे. खरं सांग सिंधू की तुझ्या मनात अजूनही माझ्याबद्दल प्रेम आहे का? माझ्या असल्याने नसल्याने तुला काही फरक पडतो का? तर इकडे ते सर्व ऐकून मधूच्या पायाखालची जमीन मात्र सरकलेली असते. सिंधूच्या डोळ्यात आता पाणी येतं. सिंधू राघवला सांगते की राघव, अजूनही तुम्ही माझ्यासाठी तितकेच महत्वाचे आहात. हे ऐकल्यावर राघव सिंधूला मिठी मारतो. राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू, मला माहित होतं की तुझं हेच उत्तर असेल. खरं तर मला माझ्या मनातलं तुला लवकरात लवकर सांगायचं होतं. मिशनवर यायच्या आधीच मी विचार केला होता, जर एखादी गोळी जरी माझ्या छातीला लागून गेली, मी जरी मरणाच्या दारात असलो तरी शेवटी माझं तुझ्यावरचं प्रेम सांगूनच मी जीव सोडेल. सिंधू लगेचच राघवच्या तोंडावर हात ठेवते आणि राघवला म्हणते की राघव, असं कधीच बोलायचं नाही. त्यावेळी पुन्हा आता गोळीबार सुरू झालेला असतो. राघव आता सिंधूला एका गाडीच्या मागे जाऊन लपवतो आणि तेव्हा तो सिंधूला सांगतो की सिंधू, आता मला जावं लागेल, पण त्याआधी तुला माझ्या मनातली एक गोष्ट सांगायची आहे.
मला आता जावं लागेल. सिंधू तुला खरं सांगू का की गेल्या काही दिवसांपासून मला प्रत्येक वेळी एक स्वप्न पडतंय आणि त्या स्वप्नामध्ये एक सुंदर अशी जागा आहे आणि त्या जागेवर मी माझ्या मुलांच्या मागे धावतोय. तेव्हा सावी आणि विनू दोघही एका बाईला आई म्हणून हाक मारतात आणि जेव्हा ती बाई मागे वळून बघते तेव्हा त्या बाईमध्ये मला तुझा चेहरा दिसतोय. सिंधू आय लव्ह यू असं म्हणून सिंधूला आता तो प्रपोज करून टाकतो. सिंधूला मात्र खूप आनंद झालेला असतो तर राणीला मात्र प्रचंड मोठा शॉक बसलेला असतो. दुसरीकडे राघव हा सिंधूला म्हणत असतो की सिंधू या जगात मी फक्त दोनच व्यक्तींवर प्रेम करतो, पहिली गोष्ट म्हणजे की माझे मुलं आणि दुसरी म्हणजे तू. खरं सांगू का माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबत माझं पूर्ण आयुष्य घालवायचंय. आता माझ्याकडे जे दिवस उरले ना त्या सगळ्या दिवसांमध्ये मला तुझी साथ हवी आहे. मला एकदा पुन्हा सन्मानाने रत्नपारखींची सून म्हणून तुला घरी घेऊन यायचंय. सिंधू राघव दोघही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात आणि आतापर्यंत प्रेमाने घालवलेले क्षण त्यांना आठवत असतात. पुन्हा एकदा गोळीबार व्हायला लागतो. राघव आता पुन्हा सिंधूला एका तंबू मध्ये घेऊन येतो. तो सिंधूला म्हणत असतो की सिंधू मला माफ कर, खरं तर मी तुला माझ्यापासून दूर जाऊच द्यायला नको होतं, नाहीतर जेव्हा गावामध्ये मला तू भेटली होतीस ना तेव्हाच मी तुला हे सर्व सांगायला हवं होतं. मी तर ह्याच गोष्टीची वाट पाहत होतो पण शेवटी बाप्पाची देखील हीच इच्छा असेल की ह्या सगळ्या गोष्टी मी तुला अशा सांगाव्यात. सिंधू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, जेव्हा तू माझ्या सोबत असतेस ना तेव्हा मला काहीही कमी पडत नाही, पण जेव्हा तू माझ्या जवळ येतेस ना तेव्हा मला असं एखादा पाण्याबाहेर जसा मासा तडफडत असतो त्याला पुन्हा कोणीतरी पाण्यामध्ये सोडलंय असं मला वाटत असतं. सिंधू मी माझं पहिलं कर्तव्यच विसरलो होतो. माझं पहिलं कर्तव्य तर हे आहे, ज्या सिंधूवर माझं मनापासून प्रेम आहे तिला मी खूप दुखावलं, आता मला माझ्या चुका सगळ्या सुधरवायच्या आहे आणि मला आता तुझा नवरा होण्याचं आणि सावीचा आणि विनूचा बाबा होण्याचं कर्तव्य आता निभवायचंय. मला आता तुम्हा तिघांसोबतच माझं संपूर्ण आयुष्य काढायचंय आणि तुमच्या तिघांसोबत मला सगळं जग जगायचंय, प्लस स्वर्ग दाखवायचंय, फक्त मला एकदा होकार दे. सिंधू राघवला म्हणत असते की राघव अहो पण विनूचं काय, तर राघव म्हणत असतो की तू माझ्यावर विश्वास ठेव, मी विनूला देखील सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगेल आणि मी मधुला सुद्धा समजावेल, तू अजिबात काही काळजी करू नको. तर इकडे मधु मात्र खूप रडत असते, तिला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि आता नक्की काय करावं हेच तिला समजत नसतं. राघव सिंधूला म्हणतो की सिंधू मला तुझ्या मनाची घालमेल पूर्णपणे समजते, परंतु सिंधू तुझ्याकडे 24 तासांचा वेळ आहे, 24 तासांमध्ये तू मला नक्की कळव आणि सिंधू तू तुझ्या आतला आवाज ओळख, तुझ्या मनाला काय हवंय ना ते बघ. सिंधू परंतु आता मला माझ्या मिशनवर जावं लागेल आणि सिंधू तिकडनं आल्यानंतर मला पॉझिटिव्ह उत्तरच हवंय. तर मधुला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. एवढे सगळे कांड करून मधु पुन्हा एकदा हरलेली असते आणि त्या गोष्टीमध्येच ती आता जमिनीवर खाली कोसळते आणि हे बघून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, सिंधू राघवच्या प्रश्नाचं उत्तर तिला देईल का, राघवचा प्रपोज ती आता ऍक्सेप्ट करेल का, हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला असे ट्विस्ट एपिसोड बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.